खाद्यसृष्टीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अंगुरी रबडी. ही अंगुरी रबडी दिसायला जितकी टेम्पटिंग आहे, खायला तितकी टेस्टी आहे. इथे मी तुम्हाला एक रबडी प्रेस करून दाखवते आहे. ती किती सॉफ्ट झाली आहे आणि ज्युसी देखील झालेली आहे. इथे मी तुम्हाला मोडून देखील दाखवते किती अलगदपणे ती मोडली आहे आणि मी प्रेससुद्धा करते किती सॉफ्ट झाली आहे. च्युवी किंवा रब झालेली नाही आहे. ही अंगुरी रबडी बनवताना मी ह्याच्यात कोणताही प्रकारचा बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर वापरलेला नाही आहे. प्युअर छेनापासूनच मी ही अंगुरी रबडी बनवलेली आहे. तर ही अंगुरी रबडी बनवताना जर तुम्ही मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स जर व्यवस्थित फॉलो केले तर तुमची ही रबडी अशीच बनेल. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. इथे मी 2 लिटर गाईचं दूध घेतलं आहे. त्यातले 1 लिटर दूध मी कढईत गरम करत ठेवलं आहे. त्याला आपल्याला एक उखळ काढून घ्यायची आहे, ज्याचा आपल्याला छेना बनवायचा आहे. तर दुसऱ्या सॉसपॅनमध्ये देखील मी 1 लिटर दूध गरम करत ठेवलं आहे. तर ह्याचा आपल्याला रबडी बनवायची आहे. म्हणजे आपल्याला ह्या 1 लिटर दुधाचं 1/2 लिटर दूध आटवत ठेवायचं आहे. आपलं दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण व्हिनेगरचं सॉल्युशन बनवूया, म्हणजेच कडलिंगचं सॉल्युशन. तर इथे मी आज व्हिनेगर वापरणार आहे. तर इथे मी 1/2 चमचा व्हिनेगर वापरत आहे आणि ह्याला डायल्यूट करण्यासाठी ह्याच्यात मी 1/2 चमचा साधं पाणी घालून घेणार आहे. तुम्ही व्हिनेगरऐवजी लिंबाचा रस किंवा सायट्रिक ॲसिड देखील वापरू शकता. आता इथे मी व्हिनेगर आणि पाणी व्यवस्थित ढवळून घेणार आहे, म्हणजे आपलं सॉल्युशन एकजीव होणार. आणि तेच सॉल्युशन मी आता आपलं दूध जे गरम करून मी कोमट करून घेतलं आहे त्याच्यात घालून घेत आहे आणि दूध मी कडल करून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता आपल्या दुधाला कडल व्हायला सुरुवात झाली आहे. हीच साईन आहे आपलं दूध कडल होत आहे. कधीकधी सॉल्युशन जास्तही लागू शकतं किंवा कमीही लागू शकतं. तर इथे ही स्टेज आहे आपलं छेना परफेक्ट बनण्याची. तुम्ही बघूच शकता व्हिडिओमध्ये की दूध व्यवस्थित कडल झालं आहे आणि चमच्यावरती मी काढूनही दाखवलेलं आहे. आता आपल्याला हे इथे मी चाळण आणि कपडा ठेवला आहे, त्याच्यात मी हे गाळून घेत आहे. गाळून घेताना ह्याच्यात मी 2 कप साधं पाणी घालून घेतलं आहे, म्हणजे व्हिनेगरचं जे सॉल्युशन आहे ते वॉश आउट होईल. आणि त्यानंतर ह्याची आपल्याला एक पोटली बांधायची आहे आणि ती पोटली बांधून आपल्याला त्यातलं सगळं पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी अलगद हाताने जेवढं पाणी काढता येईल तेवढं पाणी मी काढून घेत आहे. आणि तुम्ही त्या छेनातलं पाणीसुद्धा बघू शकता किती टिपटिप येईपर्यंत मी ते गाळून घेतलं आहे. त्यानंतर ह्याच्यावरती मी आता एक जड वस्तू ठेवणार आहे आणि ते गळत ठेवणार आहे. जड वस्तू ठेवून आपल्याला 1/2 तास ठेवून द्यायचा. 1/2 तास झाल्यानंतर तुम्ही बघू शकता सगळं पाणी निथळून गेलं आहे. आता मी हा छेना एका परातीत काढून घेत आहे. तुम्ही बघू शकता आपला छेना इथे व्यवस्थित झालेला आहे. तो आता मी थोडासा क्रम करून घेत आहे. जर तुम्हाला इथे वाटत असेल की छेना थोडासा ओला आहे तर तुम्ही टिश्यू पेपर किंवा कपड्याच्या मदतीने त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सोप करून घेऊ शकता अशा प्रकारे. आणि छेना मळायला सुरुवात करायची आहे. तर इथे मी हे सगळं पाणी काढून घेतलं आहे. इथे आपला छेना तयार आहे मळण्यासाठी. तर इथे मी हा छेना जरासा हाताने पुन्हा क्रम करून घेत आहे आणि आपल्या तळ हाताच्या मदतीने ह्याला मी आता मळून घेणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघूच शकता मी कशाप्रकारे हा छेना मळत आहे. हा छेना आपल्याला फक्त 5 मिनटंच मळून घ्यायचा आहे. 5 मिनटापेक्षा वरती मळायचा नाही आहे, नाहीतर आपली जी तयार केलेली अंगुरी आहे ती रबरी आणि च्युवी होणार. तर दक्षता घ्या की तुम्ही हा छेना फक्त 5 मिनटंच मळणार. तर इथे आपला छेना मी व्यवस्थित मळून घेतला आहे. इथे आपला छेना मी व्यवस्थित मळून घेतला आहे आणि आता तो मी गोल गोल करून सगळा छेना एकजीव करून घेणार आहे. म्हणजे आपलं सगळं जे काही छेना आपल्या ताटाला लागलं आहे ते सगळं एकजीव. छेना बनवताना नेहमी गाईच्या दुधाचा वापर करायचा कम्पेअर टू बफेलो मिल्क, कारण गाईच्या दुधात फॅट कंटेंट कमी असतं बफेलो मिल्कच्या कंपॅरिझनमध्ये. आणि जेव्हा अंगुरी तयार होते उकळून त्यावरती पांढरा तेलाचा थर तयार होतो आणि तो खाताना बरा लागत नाही. तर
आपला छेना व्यवस्थित मळून झाला आहे. आता त्याचे मी छोटे छोटे गोळे वळून घेत आहे. तुम्ही बघू शकता इथे मी एक स्मूथ असा गोळा मळून घेतलेला आहे. अशाच प्रकारे आपण बाकीचे मळूया. तोपर्यंत आपण साखरेचा पाक बनवूया. इथे मी एक कप साखर घेतली आहे आणि ह्याच्यात मी आता 3 कप पाणी घालून घेणार आहे. 3 कप पाणी का, कारण का माझे अंगुरी हे लहान आहेत त्यामुळे 3 कप पाण्यामध्ये ते व्यवस्थित शिजतील. जर मोठे केले असतील तर तुम्ही 6 कप वापरू शकता 2 कप साखरेला. तर इथे मी हे व्यवस्थित साखरेचा पाक तयार करून घेत आहे. हा पाक आपल्याला जास्त असा 1 तार 2 तार पाहिजे असा काही नको, पातळच हवा, फक्त साखर व्यवस्थित विरघळली पाहिजे. त्यानंतर इथे पाक उकळत असताना त्याच्यात आपल्याला एक एक करून हे जे तयार केलेले अंगुरी आहेत ते सोडून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला लक्ष द्यायचं आहे की एकावेळी एकच बॉल आपल्याला त्या पाकात सोडायचा आहे, म्हणजे तो आपल्याला बघायचा आहे पाण्यात गेल्यानंतर तो विरघळत नाही ना. जर विरघळत असेल तर आपल्याला ते प्रोसिजर तिथं स्टॉप करायचे आणि पुन्हा ते व्यवस्थित मळून त्याचे पुन्हा गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे माझा एकही गोळा पाण्यात विरघळला नाही आहे, त्यामुळे इथे मी अशा प्रकारे सगळे गोळे पाण्यात व्यवस्थित शिजवून घेणार आहे. आता हे आपल्याला हे रसगुल्ले 10 मिनटं शिजवून घ्यायचे आहेत. तर इथे आपण हे सगळे रसगुल्ले एक एक करून घातलेत आणि झाकण ठेवून साधारण 10 मिनटं हाय फ्लेमवरती आपण ते शिजवून घेणार आहोत. तर इथे आपले रसगुल्ले व्यवस्थित असे शिजले आहेत, ते मी आता एकदा ढवळून घेत आहे. मध्ये 5 मिनटं झाली आहेत, तर पुन्हा ह्याच्यावरती मी झाकण ठेवून ते पुन्हा 5 मिनटं मी व्यवस्थित शिजवून घेतले आणि इथे आपले रसगुल्ले तयार आहेत. आता हे टेस्ट करायचे. तर कशी करायची, एका कपमध्ये पाणी घ्यायचं आणि तयार झालेला रसगुल्ला त्याच्यात घालून बघायचा. जर तो खाली तळाला जात असेल तर रसगुल्ले इथे तयार आहेत. आता इथे मी फ्लेम बंद करते आणि ह्यांना रूम टेम्परेचरला येईपर्यंत मी थंड करून घेणार आहे. तर आता आपण आपली रबडी बघूया. तर इथे दूध आपलं ऑलमोस्ट आटलेलं आहे. 1 लिटरचं 1/2 लिटर झालेलं आहे, तुम्ही बघूच शकता. त्यानंतर ह्याच्यात मी घालते आहे 1/2 कप साखर. आपण साखर आपल्याला कितपत रबडी गोड हवी त्यानुसार घालू शकता आणि ती व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायची आहे, म्हणजे साखर त्या दुधात व्यवस्थित विरघळली गेली पाहिजे. त्यानंतर ह्याच्यात मी घालून घेत आहे 1/2 चमचा वेलची पावडर आणि ह्याच्यात मी थोडंसं जायफळ देखील घालणार आहे. तर इथे मी हे 1/2 चमचा जायफळ घालून घेत आहे. तुम्ही वेलची जायफळाच्या ऐवजी गुलाबजल किंवा केवडा एसेन्ससुद्धा घालू शकता. आणि हे मी व्यवस्थित ढवळून घेऊन आता गॅस एक उखळ काढून गॅस बंद करून ते थंड करत ठेवणार आहे. तर इथे आपले रसगुल्ले ही नॉर्मल टेम्परेचरवरती आलेले आहेत. तर तुम्हाला हे मी दाखवते एक स्क्वीज करून आणि पाण्यात टाकून की ते किती सॉफ्ट आणि ज्युसी झाले आहेत हे बघा. ह्याच्यात मी सगळं पाणी काढून टाकलं आहे आणि मी पुन्हा पाण्यात टाकलं आहे, तर तो परत आपला शेप होता तसा घेत आहे. अजून एक दाखवते तुम्हाला मी, हे बघा, स्क्वीज केलं आणि पुन्हा मी हा पाण्यात टाकणार आहे. पूर्ण पाणी मी त्यातलं स्क्वीज केलं आहे आणि आता ह्याला मी पाण्यात टाकते. पाण्यात टाकल्या तो आपला शेप पुन्हा घेत आहे, म्हणजे आपले रसगुल्ले किती सॉफ्ट आणि मॉइस्ट झाले आहेत. तर अशाच प्रकारे आपल्याला हे सगळे रसगुल्ल्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्याची असेंब्ली करायची आहे. तर इथे मी हे रसगुल्ल्यातलं पाणी काढून घेतलं आहे, ते एका मी सर्विंग प्लॅटरमध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यावर मी ओतते आपली थंडगार अशी रबडी आणि आपल्याला हे पूर्ण रबडीने कवर करायचं आहे. रबडीने कवर केल्यानंतर ह्याच्यात मी घालते केशरात भिजवून घेतलेले दूध आणि थोडेसे पिस्त्यांचे पत्रण. तुम्ही आपल्याला आवडेल ते ड्रायफ्रूट्स घालू शकता. त्यानंतर ह्याच्यावर मी लावते आहे चांदीचा वर्क. चांदीचा वर्क लावणं टोटली ऑप्शनल आहे. आता हे मी सर्व्ह करत आहे. तुम्ही बघू शकता किती टेस्टी दिसते आहे. तर खाद्यसृष्टी बघत रहा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की ही रेसिपी कशी झाली ते. पुन्हा भेटूया अशाच एक वेगळ्या रेसिपीसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.